मुंबईतील मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून महात्मा फुले यांच्या एकशे बत्तीसाव्या दिनी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या तैलचित्रांचं अनावरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले क्रांती क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि ज्योती सावित्रीमाई फुले यांनी देशभरातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या बहुजन समाजाला शिक्षणाची कवाडे खुली करून दिली होती या आद्य समाज सुधारकांची तैलचित्रे मंत्रालयात इतर महापुरुषांच्या तैलचित्रांसमवेत लावण्यात यावीत अशी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मागणी होती पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन भुजबळांनी याबाबत चर्चा केली असता मुख्यमंत्र्यांनी या मागणीला तात्काळ मान्यता देऊन अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले होते त्यानुसार नुकताच शासन निर्णय देखील काढण्यात आला होता त्यानुसार आज महात्मा फुले यांच्या एकशे बत्तीसाव्या स्मृतीदिनी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेश दालनात फुले दाम्पत्यांच्या तैलचित्रांचं अनावरण करण्यात आलं मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या दर्शनी भागात लावण्यात आलेले सदर ऐतिहासिक तैलचित्र आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश सावंत यांनी रेखाटले आहे यावेळी माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते वेधन्यू प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक